राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. अनेक नेते अनेक उमेदवार या ठिकाणी वेगवेगळे आश्वासन जनतेला देत आहेत. परभणीचे अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी तर थेट जर्मनीच्या जीबीएक्स या कंपनीचे या ठिकाणी 1100 कोटीची गुंतवणूक आणण्याची घोषणा जी आहे ती या पत्रकार परिषदेत केलेली आहे. नेमकी काय ही घोषणा आहे, निवडणुकीपुरतीच घोषणा आहे का ही कंपनी खरंच या ठिकाणी आपलं काम सुरू करणार आहे हेच जाणून घ्यायचं आपल्यासोबत अपक्ष उमेदवार सुरेश नागरे आहेत. हा सुद्धा निवडणुकीचा जुमलाच आहे की ही कंपनी सुरू होणार नाही, ही कंपनी सुरू होणार आहे. कारण याच्यामागे कारणं अशी आहेत, कारण 99 माझे वडील आमदार होते जिंतूरतून, ते 2002 जी प्रवासी सुतगिरणी बंद होती ती सुरू करण्यात आली होती. आणि तसंच इलेक्ट्रिक्स कंपनी ही जो युरोपियन कंपनी आहे जर्मनीमध्ये बेस्ड, तर या कंपनीचे जो मालक आहे ते वडिलाचे मित्र होते आणि मी त्यांना विनंती केली होती. आणि ही कंपनी गुजरातमध्ये ॲक्च्युली त्यांचा प्लॅन होतंच इंडियामध्ये सेटअप करायसाठी, एशियामध्ये इंडिया सिलेक्ट केलं होतं आणि गुजरातमध्ये जाणार होते. पण क्लोज सर्कल असल्यामुळे मी त्यांना वारंवार रिक्वेस्ट केल्यामुळे मी त्यांना प्रस्ताव दिला होता की कापसाचं आपल्या इकडे परभणीमध्ये चांगलं उत्पादन आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि परभणीचा कापूसच गुजरातला जातो, तर त्याच्यामुळे तुम्ही आमच्या इकडेच ही अशी युनिट सेटअप केलं तर हे बरं राहील. तर त्यांनी हो बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्वे केला. त्यांना 2 ते 2.5 महिन्याच्या सर्वेला गेला, प्रत्येक सॉइल टेस्टिंग आणि इकडले सर्व कॉटन कसं यील्ड कसं होईल, पीक कसं येईल, हे सर्व टेस्टिंग केल्यानंतर त्यांनी त्यांच्या बोर्डवर ठेवून हे मान्यता घेतलेली आहे. आणि काँग्रेसकडून इच्छुक होते तुमचं ऐनवेळी तिकीट कापण्यात आलं. हो, काँग्रेसतून मी इच्छुक होतो, काँग्रेसतून माझं तिकीट ऑलमोस्ट फायनल पण झालं होतं, पण काही अंतर्गत राजकारणामुळे ते माझं तिकीट कट करण्यात आलेलं आहे. आता काय भूमिका असणार आहे, शिवसेनेविरुद्ध लढत आहे का काँग्रेसच्या विरुद्ध? शिवसेनेसोबत लढत आहे, काँग्रेसचा काही विशेष नाही आहे. फक्त आता तुम्हाला पण माहिती आहे की परभणी विधानसभेमध्ये चर्चेमध्ये फक्त दोनच चालू आहेत, एक ट्रॅक्टर चालू आहे, एक डॉक्टर चालू आहे, म्हणून काही दुसरं काही चालत नाही. शिवसेनेची सत्ता इथं 30 वर्षापासून आहे, इथं काय बॅकलॉग आहे असं वाटतं तुम्हाला? 30 वर्षातून इकडल्या जनतेने शिवसेनेवर खूप प्रेम केलं, 30 वर्षातून त्या पक्षालाच निवडून दिलं. भले अनेक तिकडे चेहरे बदलले आमदारकीचे, आमदार अनेक वेगळेवेगळे झाले, पण शिवसेनेलाच नेहमी निवडून दिलं. तर यावेळेस लोकांमध्ये रोष आहे, लोकांमध्ये बदल पाहिजेत आणि लोकांना या 30 वर्षात शिवसेने कोणत्याही प्रकारचे विकास केले नाही, फक्त खोटे आश्वासन दिले आणि जातीपातीचं राजकारण केलं आणि हिंदू मुस्लिम करून नेहमी ह्यांनी मतदान घेतलं. आणि यावेळेस आता लोकांना विकास पाहिजेत आणि लोक यावेळेस चिडून आहेत आणि लोकांना यावेळेस बदल हवा आणि यावेळेस नक्कीच बदल होणार. निवडणुकीचा निकाल जर समजा वेगळा लागला तर ही या कंपनीचं भवितव्य काय राहील? तर आता तर त्यांना सेफ्टी पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे, पण आपण नक्कीच निकाल काय येईल आता नाही तर पुढच्या 5 वर्षात आपण तर लढणारच आहेत. मी तर कुठे राजकारणातून बाहेर पडणार नाही, तर त्याच्यामुळे आपण हे उद्योग आणूत आणि दुसरे अनेक उद्योग आणण्याचा प्रयत्न करू. एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी अनेक नेते आश्वासन देतात, परंतु इथं थेट जर्मनीच्या कंपनीला आणून या ठिकाणी रोजगार उभं करण्याचं काम हे या अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी जनतेसमोर ठेवलेलं आहे. आता त्याला यश किती येते आणि त्यांना निवडणुकीत यश किती येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी.